आणि जय श्रीराम जय श्रीराम. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा प्रश्न मी सुरुवातीपासून लावून धरलेला होता. राज्याचे तत्कालीन राज्यपाल शिवनेरी किल्ल्यावर आले, तुम्ही तो प्रश्न मांडला, खऱ्या अर्थाने त्याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे. तो विषय मार्गी कसा लागला आणि प्रत्यक्षात रोपवे कधी सुरू होईल? वाणीसाहेब, ज्या दिवशी कोश्यारी साहेब आपल्याकडे ह्या जुन्नर तालुक्यात आले, येण्यापूर्वीच आपल्याला वाटत होतं की खरोखरच कोश्यारी साहेब या वयात एवढ्या वरती शिवनेरी किल्ल्यावर जाऊन पायी जाऊन येतील का? परंतु ते जेव्हा जाऊन आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते जरा देखील हललं नाही, आणि त्यावेळी त्यांना देखील वाटलं की खरोखरच इतकं सुंदर जे स्थान आहे, शिवजन्माने पावन झालेली भूमी आहे, इथे प्रत्येकाला जाता आलं पाहिजे, त्याच्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. त्याच दिवशी खुणगाठ मारली की आपण हे काम हाती घ्यायचं आणि हे तडास न्यायचं. तडास नेत असताना तत्कालीन आत्ताचे त्यावेळचे जिल्ह्याचे आणि आत्ताचे असणारे त्यावेळचे AC आणि आत्ताचे महाराष्ट्र राज्यात बांधकामचे असणारे सेक्रेटरी साळवेसाहेब यांनी अचानक या ठिकाणी व्हिजिट केली. ते देखील शिवनेरीवर जाऊन आले. मी त्यांचा सत्कार केला आणि म्हटलं, सर आता तुम्ही मंत्रालयात जाणार आहात आणि मला हा विषय रोपवेचा मार्गी लावायचा आहे. तेव्हा त्यांनी मला सूचना केली की ताई, एक सांगू का तुम्हाला, तुम्ही की नाही स्टँड बाय रोपवे मागा, कारण ते जास्त चांगलं राहील. कारण असं लेण्याआधी ते शिवनेरी असं करण्याचा जो मानस होता आपला, तर तसं न करता आत्ता बघा तुम्ही वणीला त्याच पद्धतीची रोपवे उभी राहिली आहे आणि लोकांना ती भावली आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील तशीच रोपवेची मागणी आपण करावी असं त्यांनी माझ्याकडे सांगितलं. आणि खरोखरच त्या दृष्टीने मी वाटचाल केली. ज्यावेळी दोन वेळा मी नितीन गडकरींना दिल्लीला भेटली, ते म्हटलं माझी काहीच अडचण नाहीये, राज्य सरकारने माझ्याकडे प्रस्ताव पाठवावा तरी मी लगेच करेल. आणि मागच्या वेळी जेव्हा मी गेल्या महिन्यात गेली, त्यावेळी ते म्हणाले की ताई, अडचण काय आहे, तुमचा अजून इथे प्रस्ताव आला नाही. मागच्या महिन्यात मी गेली ते दाऱ्याघाटासाठी, आणि खऱ्या अर्थाने अकोले आणि आपल्या चिलेवाडी पाचघर हा दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा मार्ग आहे, त्या संदर्भात ह्या दोन्ही रस्त्यांच्या बाबतीत त्यांच्याकडे गेली होती. आणि म्हणून त्या ठिकाणी गेलेलं असताना हा विषय मी पुन्हा घेतला की सर, अजून आपलं लिप्त झालं नाही. ते म्हटले ताई होईल, काळजी करू नका. म्हटलं 19 तारीख येते आहे, आमचं लक्ष लागलंय. आणि त्याच्यानंतर ते म्हणाले महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजून आपल्याकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. मी पुन्हा इथे आली आणि बांधकाम मंत्री जेव्हा आली तेव्हा त्यांच्याकडे हट्ट धरला की आपल्याला हे करायचं आहे. ते म्हणाले ताई काळजी करू नका, आपण पाठवू. आणि मग त्याच जिद्दीने मी सेक्रेटरी दशपुते साहेब यांची भेट घेतली. त्यांच्याकडे रोपवे आणि दिल्लीचे सर्व मार्ग त्यांच्याकडे आहेत, त्यांची भेट घेतली. त्याच ठिकाणी त्यांनी लगेच अतुल चव्हाण यांना देखील बोलावून घेतलं, आणि अतुल चव्हाण हे आपले AC आहेत आपल्या पुणे जिल्ह्याचे, ते देखील त्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर त्यांनी हांडे साहेबांना देखील बोलवलं, जे बांधकाम मध्ये ह्या विभागाचे प्रमुख आहेत आणि ज्यांच्याकडे रोपवेच्या मान्यता येतात, त्यांना देखील बोलवलं. आणि ती एकत्रित मिटिंग झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी सांगितलं की ताई काळजी करू नका, आजची तारीख आहे 4, गेल्या महिन्याच्या 4 तारखेला आपण त्यांच्याशी बैठक केली आणि 5 तारखेला दिल्लीवरून त्यांचे एक्सपर्ट आले चर्चा करण्यासाठी की राज्य आणि केंद्राने कसं टाईप करायचं, कशा पद्धतीने हे रोपवायचा प्रश्न सोडवायचा. अनेक जणांच्या मागण्या होत्या, परंतु याची मिटिंग सक्सेस झाली 5 तारखेची गेल्या महिन्यातली. आणि या 3 तारखेला म्हणजे शनिवारी 3 तारखेला सह्याद्री अतिथीगृहावर त्या ठिकाणी नितीनजी गडकरी बांधकाम मंत्री यांचा करार झाला, म्हणजे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा, की कशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हैसकर मॅडम ह्या विभागाच्या प्रमुख आहेत, सगळे तिथे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी हा करार नोंदला गेला. तब्बल 40 रोपवेंना मान्यता प्राप्त झाली आणि 40 रोपवेंपैकी 5 रोपवे ज्याच्यामध्ये आपली शिवनेरी आहे ती देखील होती. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बाबूभाऊ आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी गेलो त्या ठिकाणी त्यांची जेव्हा साहेब मिटिंग करून बाहेर आले तो पहिला सत्कार आम्ही केला. कारण येणारी 19 तारीख शिवजन्मभूमीमध्ये शिवछत्रपतींच्या पुणे झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी ज्या ज्यावेळी मी पाहायची की खाली आई बाप बसले आहेत, मुलगा सुनबाई मुलं वरती गेली आहेत, कारण एवढं चढणं शक्य नसतं आणि उन्हातानाचं तर अजिबातच नाही. आणि त्यामुळे मग कोणी कोणी पहिल्या दरवाजापर्यंत गाडी जाते, तिथपर्यंत नेतात, पुढे जाता येत नाही. पण प्रत्येकाला ह्या दर्शन घेता यावं, शिवजन्मभूमीमध्ये येता यावं. देशात नव्हे तर जगात राजा
ज्यांना संपूर्ण जगाने मान्यता दिली आणि अशा राजाच्या दर्शनापासून वंचित राहणाऱ्या लोकांना वंचित न ठेवता त्यांना हे दर्शन झालंच पाहिजे ही जिद्द चिकाटी माझ्या मनात होती आणि त्याला खरं स्वरूप मूर्त स्वरूप लाभलं. मी नितीन गडकरी साहेबांचा देखील सन्मान केला आणि त्या खात्यातल्या सगळ्यांचाच म्हणजे बांधकाम मंत्र्यांनी देखील सांगितलं की कशा पद्धतीने करार झाला आणि कशा पद्धतीने किती किल्ले घेण्यात आले आणि 5 किल्ले जे आता ज्यांच्या ऑर्डर निघाले आहेत ते आता इथे सर्वेला येणार आणि पूर्ण स्टँड बाय रोपवेचा सर्वे करणार. त्यात तब्बल 2 एकरची जागा किल्ल्या बाजूची घेतली जाणार आणि त्याच्यावर तो उभा राहणार. कदाचित मे बी त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे करार आहेत. त्याच्यामध्ये 30 वर्षाच्या कराराने सुद्धा घेऊन ते रोपवे उभे करू शकतात असं देखील आहे कारण तो करार पुढे वाढवता येतो. आता कुठल्या प्रकारे करायचं कसं करायचं ती नियमावली ठरणार. त्याच्या आधी सर्वेसाठी कंपनी अपॉइंट झालेली आहे. आता ती कंपनी सर्वेला या ठिकाणी उतरणार आहे. आता आपलं धैर्य आणि लक्ष आहे ते 19 तारीख आणि 19 फेब्रुवारीला या ठिकाणी निश्चितपणाने शिवभक्त जेव्हा येतील आणि त्यांना जो आनंद मिळणार आहे तो म्हणजे पुढच्या वर्षी ज्यावेळी आपण येऊ तर आपण जशी वणीला स्टँड बाय रोपवे तयार केलेली आहे इथे आमची माझी स्वतः इच्छा अशी आहे की आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये स्थापनेपासून 75 वर्षात आपण पाहिलंय की या ठिकाणी येणारे राज्यकर्ते मग मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्व मंत्रिमंडळ येत आणि किल्ल्यावरूनच दर्शन घेऊन निघून जातं. परंतु शिवाई देवी मातेच्या दर्शनाला कोणी खाली येत नाही म्हणून आमची विनंती त्यांना एवढीच आहे की शिवाई मातेच्या इथे एक टप्पा करावा म्हणजे शिवाई मातेचं दर्शन घेऊन वरती शिव छत्रपतींच्या जन्मस्थळाकडे जाता येईल एवढी मागणी बाकी मी लावून धरलेली आहे. मला त्याच्यात यश प्राप्त होईल असा विश्वास माझा आहे कारण आपली मागणी अगदी रास्त आहे आणि सर्वेमध्ये 2-3 प्रकारचे सर्वे येतील आणि त्याच्यामध्ये पुरातन विभाग असेल ज्या काही गोष्टी आहेत त्या करारामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्या बाबतीतल्या सगळ्या तुटी परिपूर्ण करण्यासाठीचे व्यवहार आणि त्या यंत्रणा सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी हे काम करत असताना आय एम प्राऊड फील की बाबा आपल्याला अभिमान आहे आणि आपण काहीतरी लोकप्रतिनिधी म्हणून एक आगळं वेगळं असं लोकांना भावेल असं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. ते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली 7, देवेंद्रजींनी दिलेली 7 आणि नितीन गडकरीजी आणि बांधकाम मंत्री यांनी देखील पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वास्तविक पाहता अनेक लोक आले होते. अजूनही अनेक ठिकाणी रोपवे होणं गरजेचं आहे की जिथे दर्शनासाठी खास करून अशी देवळं आहेत आपल्याकडे की मग आपण पाहतो की शंकराची मंदिरं अगदी अशा ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी जाणं कठीण आहे आणि लोकांची इच्छा फार असते. असे अनेक ठिकाणी असणाऱ्या लेण्या किंवा गडकिल्ले त्या ठिकाणी देवळं ह्या सर्वांसाठी सोपकर होण्यासाठी हा मार्ग आणि यासाठी होणारा अट्टहास आपल्याला मिळालेलं हे जनतेचं यश आहे शिवभक्तांचं यश आहे. आपण निमित्त मात्र आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.